हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल सुग्रण सासू मॉडर्न सून। तर मंडळी, आज आपण पाहतोय ताकाची कढी कशी करायची। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। कढीपत्त्याची पानं घेतली आहेत 10 ते 12, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 मिरची आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या, त्याचं क्रश करून घ्यायचं। नंतर फोडणीसाठी हिंग, मोहरी, मिरची आणि कढीमध्ये घालण्यासाठी हळद घेतली आहे। बेसन पीठ घेतलं आहे 2 चमचे, कोथिंबीर चिरून घेतली आहे, चवीनुसार मीठ, साखर 1 चमचा आणि ताक घेतलं आहे 1 छोटं पातेली। त्यानंतर आपण जे बेसन पीठ घेतलं होतं 2 चमचे, त्यात पाणी मिक्स करून पातळ पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट ताकामध्ये टाकायची आणि त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची 1 छोटा चमचा किंवा 1/2 टीस्पून हळद त्याच्यामध्ये मिक्स करायची। चांगलं ढवळून घ्यायचं मिश्रण आणि एकजीव करायचं। त्यानंतर ते तसंच ठेवून बाजूला दुसरीकडे भांडं तापत ठेवायचं। त्यामध्ये 1 पळी तेल किंवा तूपही तुम्ही घालू शकता आणि ते तूप किंवा तेल गरम झालं की त्यावर आपण आता घालणार आहोत राई, म्हणजेच मोहरी जी घेतली 1 चमचा। ती मोहरी चांगली तडतडली की आपण त्यात घालणार आहोत 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या। मी इथे तिखट मिरची घेतली आहे, पण जर तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमी तिखटाचीसुद्धा मिरची वापरू शकता। आणि मोहरी तडतडून आता आपली झालेली आहे, त्यात आपण टाकतो आहे आता 2 बारीक चिरलेल्या मिरच्या। आणि त्या मिरच्या टाकून झाल्यानंतर 10 ते 12 जी कढीपत्त्याची पानं आपण घेतो आहे तीसुद्धा त्याच्यात टाकायची। ती फोडणी चांगली तडतडून द्यायची आणि मग त्याच्यावर आपण आलं, लसूण आणि 1 मिरचीचं जे क्रश करून घेतलेली पेस्ट होती ती त्यात टाकून चांगलं सवतळून घ्यायचं, म्हणजे फोडणीला छान खमंग वास येतो। आणि नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हिंग। हिंग आधीच सुरुवातीला जर टाकलं तर ते जळतं आणि त्याचा एक वेगळाच वास फोडणीला येतो, त्यामुळे हिंगाचे गुणधर्म कायम राखण्यासाठी किंवा जास्त जळू नये यासाठी आपण तो हिंग जो आहोत तो आलं लसूण पेस्ट किंवा ते क्रश टाकून झाल्यानंतर शेवटी टाकणार आहोत फोडणीमध्ये। आणि पुन्हा एकदा 1 मिनिटभर चांगलं हलवून सवतळून घ्यायचं आहे। आणि नंतर जे आपण ताकाचं मिश्रण बनवलं आहे बेसन आणि हळद टाकून ते या फोडणीवर घालायचं आहे। सतत ढवळत राहायचं आहे, गॅस हा लो फ्लेमवर सध्या ठेवायचा आहे। आणि नंतर मग त्यात आपण टाकतो आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि 1 ते 1/2 चमचा साखर टाकायची आहे। थोडासा टँगीनेस त्या कढीला येतो, म्हणजे गोड, आंबट, तिखट, कारट अशी सगळी चव त्याच्यामध्ये मिक्स होते आणि खूप चविष्ट खमंग अशी ही कढी आपली तयार होते। आणि बेसन पीठ आपण यामध्ये याच्यासाठी टाकलं आहे, ताक जर जास्त पातळ असेल तर ती भातासोबत तुम्हाला खायची असेल तर त्यावेळेला ती बेसन टाकल्यामुळे थोडीशी जाडसर होते। आणि आता गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे चमच्याने। जर तसंच आपण ठेवलं ते कढीचं पातेलं गॅसवर तर ती कढी फाटण्याची शक्यता असते, दाणे दाणे होण्याची शक्यता असते। तसं होऊ नये म्हणून चमच्याने सतत ती कढी ढवळत राहायची आणि फक्त 1 उकळी येऊन द्यायची आपण ह्या कढीला आणि नंतर गॅस बंद करायचा आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये भजी आवडत असतील तर साधी गोल कांदा भजीसुद्धा किंवा गुलगुले भजीसुद्धा काढून तुम्ही या कढीमध्ये सोडू शकता, ती सुद्धा अतिशय चविष्ट लागते। आणि कोणतीही भाजी न घेता आपण अशीच्या अशी ही रेसिपी भाताबरोबर अगदी पोटभर खाऊ आणि पिऊ शकतो। तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी कढी दाटसर झाली आहे, जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, खूप खमंग आणि रुचकर। 1 उकळी आलेली आहे इथे माझ्या कढीला, तर मी आता गॅस बंद करते आणि आपली कढीची रेसिपी जी आहे ती तयार आहे। तुम्हीसुद्धा ही कढीची रेसिपी अशी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि एकदा 1 लाईक तर या व्हिडिओसाठी नक्कीच करा, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा की तुमची ही कढीची रेसिपी कशी झालेली। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज 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 सपोर्ट करा। आणि माझ्या चॅनलला सुग्रण सासू मॉडर्न सोनिया चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग, थँक्यू सो मच।